नमस्कार अधिकारी मित्रांनो, एम पी एस सर्कल या यूट्यूब चैनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कंबाइंड प्री पीएसआई एसटी एएसओचा जो एक्सपेक्टेड कटअप आहे तर त्याबद्दल डिस्कशन करूया। सगळ्यांना माहिती असेल की पेपरची जे लेवल होती ती मीडियम टू हार्ड होती, म्हणजे इजी तर नव्हता पेपर। ॲज कम्पेअर टू जर 2017-18-19 पेपर कम्पेअर केला आपण तर त्यापेक्षा निश्चितच त्याची लेवल जास्त होती। आणि जर जागांचा जरी विचार केला तरी 2019 तुलनेमध्ये 2020 ज्या जागा आहेत तर त्या जास्त आहेत, त्यामुळे कटअपसुद्धा कमी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत। तर आपण एक पोस्टनुसार आणि कॅटेगरी वाईज रिझल्ट एक्सपेक्टेड कटअप बघूया। जर पी एस आयचं जर बघितला तर ओपन असेल, ओ बी सी, ई डब्ल्यू एस, व्ही जी टी, एन टी, एन टी डी वगैरे ज्या सगळ्या अदर कॅटेगरी आहेच एस सी, एस टी आणि स्पोर्ट्स सोडून, तर त्या सर्वांसाठी मेलसाठी सर्वसाधारण 40 ± 2 होऊ शकतो पुढे मागे। आणि एक फिमेलचा जर बघितला तर तो 33 ± 2। त्यानंतर जर एस सीचा बघितला तर तो मेलसाठी आहे 38 ± 2, म्हणजे 36 लागू शकतो किंवा मॅक्झिमम 40 जाऊ शकतो। ओके, पण एक नियर अबाउट 38 आसपासच राहील तो। आणि जर फिमेलचा जर बघितला तो 35 ± 2। त्यानंतर जर एस टीचा जर बघितला आपण तर तो मेलसाठी आहे 34 ± 2 आणि फिमेलचा जर बघितला तर 27 ± 2। ओके, त्यानंतर स्पोर्टमध्ये जर बघितलं तर ओपनचे जे 25+ जे विद्यार्थी आहेत ज्यांना 25 जास्त मार्क आहेत तर ते पी एस आयसाठी व्यवस्थितपणे तयारी करू शकता कॉन्फिडेंटली। एस सीमध्ये जे आहेत तर ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 20+ आहे तर ते विद्यार्थी पी एस आयसाठी तयारी करू शकतात। आणि एस टीमध्ये असाल तर तुम्ही 15 ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत तर ते तयारी करू शकता। आपला एम पी एस सर्कल चॅनल आहे टेलिग्राम चॅनल, तर तिथेसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। त्यानंतर आहे एस टी आय, एस टी आय प्री जर बघितली तर त्यासाठी ओपन आणि ज्या बाकीच्या अदर कॅटेगरीज आहेत तर त्यासाठी मेलसाठी एक 52 कट ऑफ एक्सपेक्टेड आहे, त्यामध्ये ±2 होऊ शकतं। आणि मॅक्झिमम जर बघितलं तर एक 52-53 लागू शकतं। आणि फिमेलचं जर बघितलं तर एक 50-52 याच रेंजमध्ये मेरिट लागेल। ओके, त्यानंतर एस सीसाठी जर बघितलं तर 47 ± 2 होऊ शकतं आणि फिमेलसाठी 45 ± 2। एस टी कॅटेगरीसाठी बघितलं तर मेलचं आहे 42 ± 2 आणि फिमेलसाठी जर बघितलं 38 ± 2। हे जे सर्व कटअप आहेत ते आपण एकूण पटसंख्या म्हणजे नियर अबाउट 1:2 कमीत कमी 18 जरी रेशो पकडला तर तो त्या गोष्टी लक्षात घेऊन केलेल्या आहेत, त्याचबरोबर एकूण जागा कॅटेगरी वाईज। ओके, आणि पेपरची जी लेवल होती मीडियम टू हार्ड या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण हा एक्सपेक्टेड कट ऑफ अपलोड केलेला आहे। त्यानंतर एएसओ, एएसओचा जर बघितला तर ओपन अँड ओ बी सी, ई डब्ल्यू एस, व्ही जी टी, एन टी ज्या कॅटेगरी आहेत तर त्या सर्वांसाठी मेलसाठी एक 54 ± 2 आणि फिमेलसाठी 50 ± 2 होऊ शकतो। एस सीसाठी मेल 51 ± 2 आणि फिमेलसाठी 48 ± 2 आणि एस टीसाठी मेल असेल तर 44 ± 2 आणि फिमेल असेल तर 41 ± 2। सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्ही ओपनमध्ये असा ना नियर अबाउट एक 40 कमीत कमी 38-40 वर्ष जर मार्क असतील तर तुम्ही पी एस आयची तयारी करायला सुरुवात करायची। त्यानंतर एस टी आयसाठी मी सांगेल की ज्या विद्यार्थ्यांना 50 वर मार्क आहेत त्यांनी बिंदास अभ्यास म्हणजे सुरू करा। ओके, कमीत कमी ज्या विद्यार्थ्यांना 50 आहेत ना त्या विद्यार्थ्यांनी एस टी आयची तयारी करायला घ्यायची आहे। आणि एएसओसाठी सुद्धा ज्यांना 52+ किंवा 54 पुढे ज्यांना मार्क आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं एएसओचंसुद्धा सिलेक्शन होऊ शकतं। तर असा एक्सपेक्टेड कटअप आहे। तुमचे मार्क्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता। यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्येसुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू आलेले आहेत आपल्याला, त्यांनी त्यांचा स्कोर रिप्ले केलेला आहे। तर त्या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊनच आपण एक्सपेक्टेड कटअप अपलोड केलेला आहे। तर येणाऱ्या सर्व एक्झामसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑल दी बेस्ट, अभ्यास करा, वेळ वेस्ट करू नका। थँक्यू।